कित्येक अशा पॅथोजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत राहतो, जसं व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहेत, किंवा डास, माशी किंवा वेगवेगळे फॉरेजिन एजंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. आणि अशा फॉरेजिन कॉन्टॅक्टमध्ये येत आल्यानंतर किंवा अशा पॅथोजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्यांना वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होतात. मग अशा केसमध्ये आपण हेल्दी पर्सन आहोत किंवा नाही आहेत, किंवा असं म्हणता येईल की आपली जी हेल्थ आहे त्याच्यावरती हे जे पॅथोजिन्स आहेत हे इफेक्ट करतात. मग ज्यावेळेस आपण याचा विचार करतो की हे जे पॅथोजिन आपल्यावरती अटॅक करत आहेत, तर मग आपली इंटरनल सिस्टीम काही काम करते का? तर बघा, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये एक अशी सिस्टीम असते ज्याचं नाव आहे इम्युन सिस्टीम. ही इम्युन सिस्टीम आपल्यांना जे फॉरेजिन कंटेंट आहेत, जसं पॅथोजिन्स म्हटलो आपण, बॅक्टेरिया, व्हायरस, ठीक आहे, किंवा इतर पॅथोजिन्स जे आपल्या शरीरामध्ये एंटर करणार आहेत, हे फॉरेजिन कंटेंट आहेत. म्हणजे बघा, बाहेरून येणारे होस्ट बॉडीज आहेत, अशा होस्ट बॉडीला किल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम काम करते, त्या सिस्टीमलाच म्हटलं जातं इम्युन सिस्टीम. ज्यावेळेस तुम्ही इम्युन सिस्टीमला डिफाईन करतात, म्हणजे जे डेफिनेशन दिले जाते की जी सिस्टीम विच प्रोटेक्ट अस, जी आपल्यांना प्रोटेक्ट करते फ्रॉम व्हेरियस इन्फेशियस एजंट, जे इन्फेक्शन पोहोचवणाऱ्या एजंट्सपासून जी सिस्टीम आपल्यांना प्रोटेक्ट करते, त्या सिस्टीमला म्हटलं जातं इम्युनिटी सिस्टीम. म्हणजे असं समजून जाय की एक रेझिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं आहे, एक रेझिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं आहे, एक रेझिस्टिव्हिटी, एक ॲबिलिटी टू प्रोटेक्ट डॅमेज, किंवा डॅमेज म्हणा ऑर डिझीज म्हणा, थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असं डिफेन्स मेकॅनिझम आहे की जे डिफेन्स मेकॅनिझम आपल्यांना ह्या एक्स्टर्नल म्हणजे फॉरेजिन बॉडीजपासून, जे बाहेरून येणारे जे पॅथोजिन्स व्हायरस आहेत त्यांच्यापासून वाचवण्याचं काम करते. बट ते काही सम एक्सटेंटमध्ये असतं, जे इम्युन सिस्टीममध्ये आपल्याला दिसायला भेटतं, ठीक आहे. तर आपण याला थोडंसं पुढे शिकू.